अभिनेत्री किशोरी गोडबोले गेल्या अनेक वर्षांपासून मराठी इंडस्ट्रीतून गायब झाल्या आहेत। मराठी मालिका, सिनेमे तसेच जाहिरातींमधून लोकप्रिय झालेली ही अभिनेत्री टी व्हीवरील काही जाहिराती सोडल्या तर आता सध्या कुठे काम करताना दिसत नाहीत। सध्या किशोरी गोडबोले त्यांचा नवरा सचिन गोडबोले यांच्यासोबत घरगुती पदार्थ विकण्याचा व्यवसाय करत आहेत। किशोरी आणि सचिन यांचा ड्रायफ्रूट आणि इतर होममेड पदार्थ विकण्याचा व्यवसाय आहे। दिवाळीच्या दिवसात या दोघांनी खमंग अशा फराळाची विक्री केली। या फराळाला परदेशातून प्रचंड मागणी होती। इतकंच नव्हे, अभिनेत्री माधुरी दीक्षितला अमेरिकेत या दोघांनी फराळ पाठवला होता। किशोरी गोडबोले यांचा नवरा सचिन गोडबोले हे परदेशात एका मोठ्या कंपनीत कामाला होते, परंतु आईच्या आग्रहामुळे त्यांनी हा व्यवसाय करायला सुरुवात केली। सचिन यांना पत्नी किशोरी गोडबोलेंची भक्कम साथ लाभली। या दोघांनी मिळून आता हा व्यवसाय मोठा केला आहे। किशोरी आणि सचिन गोडबोले यांच्या या व्यवसायाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा।